नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स आणि विविध आलेले शासन निर्णय यासंबंधीची माहितीसुद्धा आपण घेत असतो त्या शासन निर्णयाचा आपल्या आगामी शिक्षक भरती संदर्भात असलेला परिणाम आणि त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेवर असलेला परिणामसुद्धा आपणास अत्यंत उपयुक्त ठरणारे जे जी आर असतात त्यासंबंधीची माहिती आपण आपल्या चॅनलवर हे रेग्युलरली घेत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपणाचा हा जो जी आर आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्या बांधवांना म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्या ए सी बी सी प्रवर्गाचा लाभ ज्यांना उचलायचा आहे अशा बांधवांकरता अत्यंत उपयुक्त असलेला हा जी आर असून तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना ए सी बी सी प्रवर्गाचा लाभ उचलायचा आहे त्या अनुषंगाने अत्यंत उपयुक्त असलेला जी आर त्यांना शेअर करायला मात्र विसरू नका आणि शेअर केल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायलाही विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अठराचा शा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बासष्ट अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस सी बी सी प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती गटकरिता नॉन क्रिमिलेअर बाबतच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत आणि या सूचना काय आहेत याविषयी माहिती घेऊयात कारण बऱ्याच उमेदवारांनी बऱ्याच सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा ते नॉन क्रिमिलेअर घेण्यासाठी गेलेत एस सी बी सी प्रवर्गातील त्यांना नॉन बाबत शासनाचा कोणताही जी आर नाही अशा स्वरूपाची माहिती मिळालेली होती तर त्या उमेदवारांकरिता हे अत्यंत महत्वपूर्ण जी आर आहे या जी आर नुसार तुम्हाला पुढील कार्यवाही करावी पहा विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अठराचा महाराष्ट्र शासनचा जो जी आर आहे त्याबद्दलची आपण माहिती घ्यायलोत दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीचा दिनांक असून तुम्ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यामध्ये जाऊन सर्च करून हा जी आर जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता महाराष्ट्र शासन निर्णयमध्ये आणि त्या विषयी तुमची माहिती हे प्राप्त करून घेऊ शकता आणि या जी आरला जो संदर्भ असतो त्या संदर्भातील माहितीसुद्धा ह्या प्रस्तावनेमध्ये दिलेली असते की नेमकं कशा संदर्भात हा जी आर आहे आणि त्यानंतर यामध्ये काय बदल करून आणण्यात आलेला आहे त्यामुळे प्रस्तावनेमध्ये सुद्धा आपल्याला काय गोष्टी दिलेल्या आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक तस तसेच संलग्न बाबतीत पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी शासनाचा अहवाल हा सादर करण्यात आला होता आणि सदर अहवालातील शिफारशी मान्य राज्य मंत्रिमंडळाच्या अठरा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या बैठकीत स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय दिनांक नोव्हेंबर पुढील वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमलेली आहे सदर उपसमिती राज्य विधानमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षणासाठी विधेयक मांडण्यात आले आणि राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सन दोन हजार अठरा मध्ये म्हणजेच यामध्ये हा अधिनियम पारित करण्यात आला अर्थातच एस सी बी सी यांना म्हणजे रिझर्वेशन देण्याचा अधिनियम सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिलेअरचे तत्व लागू करण्यात आलेले आहे आणि त्याबाबतच्या कार्यपद्धती सूचना देण्याची बाब ही विचाराधीन होती तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरही आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केला होता व्हिडिओ की त्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की कुठल्याही कॅटेगरीचा जर तुम्हाला लाभ उचलायचा असेल त्याच्या आरक्षणाचा तर तुम्हाला त्याचं नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच एस सी बी सी सुद्धा नॉन क्रिमिलेअर चे तत्व हे लागू करण्यात आलेले असून त्यांना जे नॉन क्रिमिनल काढायचे त्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि शासन निर्णय मार्च तेरा जे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत गट याकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदानासाठी समग्र सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक शासन निर्णय सोळा डिसेंबर दोन हजार सतरा आण्वे विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिनल साठी उत्पन्न मर्यादा रुपये आठ लक्ष इतकी करण्यात आलेली आहे तुम्हाला लक्षातच आहे की ज्या विमुक्त जाती मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे विमुक्त जाती भटक्या जाती आणि इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिलरसाठीची जी मर्यादा आहे ती आठ लक्ष इतकी आहे म्हणजे आठ लक्षाच्या वर जे जे येतात कॅन्डिडेट ते क्रिमिलियर गटामध्ये मोडतात आणि त्याला आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि जे गट आठ लक्षाच्या खाली येतात ते नॉन क्रिमिलरमध्ये मोडतात आणि त्यांना मग नॉन क्रिमिलरचा फायदा हा घेता येतो मग सन दोन हजार अठराच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बासष्ट महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई एस बी सी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखा नियंत्रणाखाली लोकसेमामधील नियुक्त्यांना आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित तद किंवा तद्षंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी अधिनियमातील अनुच्छेद चार दोन अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे ई एस बी सी वर्गाला राखीव जागाच्या प्रयोजनाकरिता आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्त्व हे लागू असेल आणि ज्या कोणी व्यक्ती उन्नत व प्रगत गटात असतील त्यांनाच फक्त या अधिनियमाद्वारे नियमान्वये आरक्षण उपलब्ध असेल अशी तरतूद आहे आता तुम्हाला लक्षातच आलं असेल की हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला उन्नत्व प्रगत गटात मोडत नसल्याचं जे तत्व आहे ते सादर करावंच लागेल महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई एस बी सी नागरिकांच्या वर्गाकरिता जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र तसेच याकरिता मानवी दिनांक मानिव दिनांक हा इतर मागासवर्ग प्रवर्गाप्रमाणेच असल्याने नॉन क्रिमिलेअर संदर्भातील कार्यपद्धती संदर्भाधीन एक शासन निर्णय पंचवीस मार्च दोन हजार प्रमाणेच लागू राहतील तसेच संदर्भाधीन क्रमांक तीन शासन निर्णय सोळा डिसेंबर दोन हजार सतरा अन्वये लागू नॉन क्रिमिलेअरची आर्थिक मर्यादा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ई एस बी सी या वर्गासाठीही लागेल तसेच संदर्भाधीन क्रमांक दोन अन्वये विहित केलेल्या जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक सुधारणा करून सामाजिक व शिक्षण मागास ई एस ई बी सी वर्गाकरिता नमुना सदर शासन निर्णयाच्या सोबतच्या परिश परिशिष्ट अप्रमाणे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की या परिपत्रकाद्वारे तुम्हाला सुद्धा जे शासन निर्णयाचं आहे म्हणजे त्या अनुषंगाने तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे जर तुम्हाला आरक्षित जाबेचा लाभ उचलायचा जा असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पण काढावी लागते जर एखाद्याला आता तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागलात आणि तिथे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल किंवा इतर कोणत्याही भरतीमध्ये तुम्ही लागलात आणि त्याच्याकडे नसेल तर तुम्हाला सहा महिन्याचा कालावधी दिला जातो जे उमेदवार हे फक्त सायन्स फॅकल्टीचे असतात त्यांनाच कास्ट व्हॅलिडिटी मिळते आणि बाकीच्या उमेदवारांना कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही त्यामुळे त्यांना सहा महिन्याचा कालावधी हा दिलेला जातो आणि तुम्हाला नंतर नॉन क्रिमिलियर सुद्धा सर्टिफिकेट हे काढावं लागणार आहे ज्याची तुम्हाला ही नौन ही नॉन मर्यादा म्हणजे इतर मागासवर्गांना जसे आहे आठ लाखाची मर्यादा अगदी त्या पद्धतीनेच राहणार आहे आता आपण हा नमुना जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला परत कोणताही कन्फ्युजन राहणार नाही नेमका कास्ट सर्टिफिकेट कसं असतं आणि नॉन क्रिमिलिअर कसं असतं पहा इथे सर्टिफिकेट दिलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरीफाईड दिलेले आहेत आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट सुद्धा सादर तर अशा पद्धतीने आपल्याला विचार करून करायचा आहे नेमकं का कास्ट सर्टिफिकेटची हे बघा तुम्हाला इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि यावरून तुम्हाला लक्षात येईल की कास्ट सर्टिफिकेट तुमचं नेमकं कसं असतं त्यानंतर नॉन क्रिमिलेअरसाठी सुद्धा तुम्ही ही माहिती पाहून घेऊ शकता कारण नॉन क्रिमिलेअर काढणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला मेन तुमचा जो मुद्दा आहे तो खालचा असतो पहिलं तुम्हाला नाव सांगायचं आहे तुमचं काय आहे आणि तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता हे तुमचं येईल आणि दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड फॉर द पिरियड ऑफ इथे तुमचं जे पिरियड आहे त्याच्या पुढे हा वर्ष दिलेला असतो आणि तिथून पुढे डेट ऑफ इश्यू म्हणजे त्या दिवशीपासून तो इश्यू केलेला असतो मग तुम्हाला तीन पद्धतीने काढता येतं म्हणजे एक वर्षाचं दोन वर्षाचं आणि तीन वर्षाचं तर माझं मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांना सजेशन राहील की जर त्यांनी शिक्षक भरती करीताच फक्त विचार करत असतील तर ते वन इयरचं काढू शकतात परंतु जे उमेदवार सातत्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत त्यांना अजून जास्त प्रमाणात इतरही स्पर्धा परीक्षा देण्याची आवड आहे त्यांनी तीन वर्षाचं नॉन क्रिमिलर काढून घेतलेलं त्यांना बरं पडेल आणि एक वर्षाचं घेतल्यानंतरही काही वेळेस ते एक वर्ष संपल्यानंतर तुम्हाला त्याला रिन्यू करता येत असता त्यामुळे बाकीचं तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठरवू शकता गरजेनुसार तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आपलं ही माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल, बेल बटन क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर इतर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नेमकं